केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 38% महागाई भत्त्याच्या निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि अधिकारी वर्गाला सुद्धा महागाई वाढ देण्याचा निर्णय आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आला असून सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 महत्त्वपूर्ण GR देखील निर्गमित झालेले आहेत. संपूर्ण व सविस्तर निर्णय जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा. नमस्कार मित्रांनो, राज्यातील अधिकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना ऑक्टोबर महिन्याचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी देण्याचाही निर्णय शासनामार्फत आज घेण्यात आलेला आहे, त्याबाबतचा हा व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता सर्वप्रथम निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी निर्गमित आदेश काय तो जाणून घेऊ. केंद्र शासनाच्या कार्मिक लोकतक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक 8/10/2022 कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित. केंद्र शासनाच्या कार्मिक लोकतक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/7/2022 पासून लागू करण्यात आलेली 4% महागाई भत्त्यातील डिअरनेस रिलीफ, दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहतील. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1/7/2022 पासून 38% दराने महागाई भत्ता, डिअरनेस रिलीफ अनुज्ञेय राहील. याचप्रकारे महागाई भत्ता दरवाढ अधिकाऱ्यांनाही लागू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक 3/10/2022 कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/7/2022 पासून लागू करण्यात आलेला 4% वाढीव दराने महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दिनांक 1/7/2022 पासून 38% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. मित्रांनो, या दोन्हीही GR सोबत केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले आदेशही जोडलेले आहेत, ज्यामध्ये इतर तरतुदी नमूद आहेत. या दोन्हीही GR ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अत्यंत उपयुक्त व फायदेशीर निर्णय शासनामार्फत घेण्यात आले असून संबंधितांपर्यंत याची माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्सकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.